नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे टॉप बेस्ट एनिथिंग यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या जो व्हिडिओ मी सांगणार आहे की डिप्लोमाचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे 10 तारखेपासून, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशी प्रोसिजर आहे। तर शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तुमच्यासाठी जे अप्लाय करू पाहतात डिप्लोमासाठी किंवा डिप्लोमाचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 10वी 12वीचे रिझल्ट सुरू लागलेले आहेत आणि सगळ्यांचे रिझल्ट हा खूप चांगले लागले असतील। चला सुरू करूयात मग आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये डिप्लोमा ॲडमिशन ह्या पूर्ण वेबसाईटमध्ये तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊ शकता, असं डिटेल पाहू शकता। हां, http://polyt20dtmaharashtra.org या वेबसाईटवर सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे। परंतु मी आजच्या व्हिडिओसाठी तुमच्या कामाची ती इन्फॉर्मेशन फक्त कलेक्टेड करून मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पर्यंत आपण डिस्कस करूयात की टाईम टेबल काय होणार आहे याच्यासाठी। ते 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2020 ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड ह्या गोष्टी होणार आहेत, म्हणजे प्रोविजनल लिस्ट थोडक्यात तयार होणार आहे। आणि 11 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट ह्याच इन बिटवीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन कन्फर्मेशन होणार आहे। आणि त्यानंतर नेक्स्ट 28 ऑगस्ट 2020 तुमचं टेम्पररी मेरिट लिस्ट लागणार आहे। आणि 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 मॉडिफिकेशन इन मेरिट लिस्ट, म्हणजे त्याचं काय ते सेम मॉडिफिकेशन होतील मेरिट लिस्टमध्ये। आणि फायनली तुम्हाला 2 सप्टेंबर 2020 फायनल मेरिट लिस्ट तुमच्या वेबसाईटवर लागेल, आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की नेमकं तुमचं कॉलेज कुठलं भेटलं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। याच्यावर जाण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, याच्यावर मी जरूर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। नेक्स्ट आता बघू ते टाईप ऑफ ॲप्लिकेशन। याच्यामध्ये 2 प्रकारच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही आता करू शकता। याच्या अगोदर फक्त AFC होतं, पण आता त्यांनी दोन्ही मेथड COVID-19 या पिरियडमध्ये COVID-19 पॅन्डेमिकमध्ये त्यांनी ऑनलाईन मेथड पण दिली आहे, खूप चांगली सुविधा केली आहे। पहिली मेथड आहे जी ऑनलाईन मेथड, ते आपण घर बसल्या जिथे नेट कॅफे देतं आपण भरू शकतो। दुसरी जी मेथड आहे AFC, म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर, म्हणजे सुविधा केंद्र, जिथे सुविधा केंद्रामध्ये सगळ्या सुविधा तुम्हाला अवेलेबल असतील, नेट फिट सगळं फ्री असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं इच अँड एव्हरी गोष्टी तुम्हाला गायडन्स केली जाईल त्या सुविधा केंद्रामध्ये। असं पण फॅसिलिटी आहेत, बट त्यांचे काही सेंटर्स त्यांनी डिटेलने ठरवून दिले आहेत, त्या सेंटर्समध्ये त्या फक्त सुविधा अवेलेबल आहेत। त्या कोणत्या आहेत तुम्ही वेबसाईट जाऊन बघू शकता। त्या वेगवेगळ्या कॉलेजेसची नावं इथं आहेत आणि त्या सुविधा केंद्रावर व्हिजिट करून तुम्ही सुद्धा ते काम ती मेथड पूर्णपणे पाडू शकता। पण माझं पर्सनली मत आहे तुम्ही ऑनलाईन मेथडनं बेस्ट मेथडनं एक फॉलो करा, जेणेकरून तुमचा टाईम वाचेल, सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली ओके होतील। नेक्स्ट आपण बघूयात की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे डिप्लोमाला ॲडमिशन करण्यासाठी। ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 400 रुपये फी आहे, आणि कास्ट आणि अदरसाठी आहे ती 300 रुपये फी आहे ठरवली आहे। नेक्स्ट आहे याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। आपण माहिती आहे जे आपण हे बघत आहोत ते SSC आणि SSC म्हणजे 10वी आणि 12वीसाठी जे डिप्लोमाचे जागा निघतात आहेत आपण। तर याच्यामध्ये आपण बघूयात की SSC साठी मिनिमम तुम्हाला 35 मार्क्स तुमच्या 10वीच्या बोर्डमध्ये मार्क्स पडले पाहिजेत, आणि SSCमध्ये तुम्हाला 150 मार्क्स पडले पाहिजेत मिनिमम। ते पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ग्रुप घेऊन तुम्हाला 150 मार्क्स पाहिजे तर तुम्ही इलिजिबल आहात डिप्लोमासाठी। आणि नेक्स्ट आहे हे सगळ्यासाठी इजिबिलिटी क्रायटेरियानंतर नेक्स्ट आपण बघूयात की डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आवश्यक कागदपत्रे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन, याच्या अगोदर तुम्ही डॉक्युमेंट्स अजून काढून घेतले नसतील तर हे जरूर काढा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी जरूर लागतील। सो पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं SSC आणि HSC लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडायला दाखला पाहिजे। दुसरी गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती 10वी 12वीचं मार्कशीट लागणार आहे, ते मे बी तुमच्याकडे असेल अवेलेबल, ते तुम्ही हे करू शकता। नेक्स्ट तिसरी गोष्ट आहे ती तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। त्यासाठी जर तुम्हाला TRWA सारखे चांगल्या स्कीमसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेबल काय पाहिजे, TRWA एक आहे, तुम्हाला जर कळत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये बघा, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन, खूप चांगली स्कीम आहे ती। नेक्स्ट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट। हे डोमेसाईल सर्टिफिकेट पण खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही काढून घ्या ज्यावेळेस EBC तुम्ही ॲप्लिकेबल करता त्यावेळेस डोमेसाईल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे। हे दोन्ही पण डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या सगळे जे मी सांगतोय। नेक्स्ट आहे कास्टसाठी, तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही कॅस्ट कॅटेगरीमध्ये जर अप्लाय करणार असेल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढणं खूप गरजेचं आहे। आणि नेक्स्ट आहे नॉन क्रिमिनल इफ ॲप्लिकेबल मायनॉरिटी सर्टिफिकेट, तुम्ही जर ख्रिश्चन, मुस्लिम किंवा जैन ह्याच्यामध्ये असाल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट तुमच्या असणं खूप गरजेचं आहे। नेक्स्ट आहे डिझॅबिलिटी सर्टिफिकेट, तुम्हाला ॲप्लिकेबल आहात तर तुम्ही त्याच्या काही रिझर्वेशन जागा असतात त्यासाठी तुम्ही ते ॲप्लिकेबल होऊ शकता। सो नेक्स्ट आहे बँक पासबुक आणि आधार कार्ड लागणार आहे तुमचं, त्यावेळेस तुम्ही डिटेल भरता त्यावेळेस लागणार आहे या फॉर्म भरता। आणि याच्यासाठी म्हणजे तुम्हाला कुठलीही क्वेरी झाली काय तर डिटेलने 2 नंबर दिले आहेत, याच्यावर तुम्ही कॉल करून तुम्हाला नेमकं कुठली काही डाऊट्स क्लिअरिंग तुम्ही करू शकता। आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगला वाटला असेल, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगला वाटला असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आलेल्या बेल आयकॉनवर जरूर दबा, कारण असेच आलेले नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला ॲडमिशनचे नोटिफिकेशन अपडेट्स तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे मिळत राहतील। सो थँक्स फॉर वॉचिंग।